महत्त्वाची बातमी समोर येते. आजपासून नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत. संसदेमध्ये न्याय संहिता, सुरक्षा संहिता आणि साक्ष कायदा हे तीन महत्त्वाचे कायदे लागू करण्यात आलेत. ब्रिटिश काळापासून चालत आलेले हे तीन फौजदारी कायदे कालबाह्य झालेत. तर आयपीसी, सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन कायदे कालबाह्य होणार असल्याचं कळत आहे. दरम्यान आपण पाहतोय न्याय सुरक्षा संहिता आणि साक्ष कायदा लागू होणार आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कायदे तज्ञ असीम सरोदेजी. असीम सरोदे सर, आपण पाहतोय आजपासून हे नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत, कसं पाहता या सगळ्या निर्णयांकडे? मुळात हे नवीन कायदे म्हणून जे आणले गेलेले आहेत ते जुन्याच कायद्यांना नवीन कपडे घालून आपल्या समोर सादर केले जात आहेत. अशा पद्धतीने अमेंडमेंट करण्याची गरज होती का हा एक कायदेशीर प्रश्न आहे. कारण की साधारणतः कायदेविषयक सुधारणा करायच्या असतील तर जे प्रस्थापित कायदे आहे त्यांच्यामध्ये काही कलमांमध्ये सुधारणा केली जाते आणि तसं सुधारणा विधेयक आणून ते अनेक्षर म्हणून सोबत जोडलं जाते आणि ते पुढचे कलम जोडले जातात. पण यांनी ज्या पद्धतीने कायद्यांची रचना करताना नवीन कायदे आणले असं सांगून जुन्याच कायद्यांचे नंबर बदललेले आहेत, कलम बदललेले आहेत, तर ते रिनंबरिंग करणं आणि पोझिशनिंग बदलणं कलमांची याचा अर्थ त्याच्यात नाविन्य आहे असं नाही, उलट त्याच्यातून एक गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण की आपण कायदा हा इव्हॉल्व्ह होताना पाहतो तेव्हा न्यायालयाने वेगवेगळे जे निर्णय दिलेले आहेत त्या आधारे न्यायतत्व प्रस्थापित झालेलं असते. आता ते न्यायतत्व झुडकावून लावून नवीनच कायद्यांच्या द्वारे काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कायदेशीर गोंधळ निर्माण करणं आहे. आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये विविध आक्षेप याचिका दाखल होतील असं आपल्याला लवकरच दिसेल. तसंच संसदेमध्ये सुद्धा हा मुद्दा आता तापणार आहे आणि सरकारने घाईनी अशा प्रकारे कायदे लागू न करता पुनर्विचार याचा केला पाहिजे अशी सुद्धा मागणी लोक करत आहेत. कारण की आपल्याला माहिती आहे साधारणतः 140 खासदारांना निलंबन केलेलं होतं तेव्हा हे कायदे पारित केलेले आहे. सफिशियंट चर्चा याच्यावर झाली नाही त्यामुळे सरकारने केवळ आता एक नोटिफिकेशन काढून सध्या या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देणं आणि पूर्ण चर्चेअंती हा कायदा आवश्यक आहे का नवीन कायद्यांच्या ऐवजी जुने कायदे ठेवून त्यांना काही जोड देऊन सुधारणा विधेयक आणलं जाऊ शकते का याचा विचार करणं संयुक्त ठरेल असं मला. नक्कीच नक्कीच, धन्यवाद असीम सरोदेजी साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. एकूणच या निर्णयाचे ते काय पडसाद उमटतात ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. दरम्यान नवे फौजदारी कायदे नेमके कोणते आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर गुन्हा प्रकरणी जर खून केला तर दंड संहिता कलम 302 रद्द करत न्याय संहिता कलम 101 त्याला नाव देण्यात आलेलं आहे. तसंच फसवणूक प्रकरणी 420 दंड संहिता कलम आहे. जमावबंदी संदर्भात 144 कलम आहे तो न्याय संहिता कलम 187 करण्यात आलेला आहे. तर देशद्रोहाचा 124 हा जो कलम आहे तो 150 आता करण्यात आलेला आहे. आता दंड नाही तर न्याय संहिता कायदा त्याला म्हणलं जाईल. तर बलात्कारा प्रकरणी 376 दंड संहिता कलम होता तो आता न्याय संहिता कलम 63 असणार आहे. तर सामूहिक बलात्कार प्रकरणी 376 ड हा कलम होता तो आता 70 न्याय संहिता कलम असेल. तर हत्येचा प्रयत्न केल्यानंतर दंड संहिता कलम 307 आणि न्याय संहिता कलम 109 हे सगळे नवीन कायदे असणार आहेत.